नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या विद्याप्रबोधनी आपल्या युट्यूब चॅनलवरती नुकतीच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा पहिला पेपर जो आहे तो पार पडला आणि या पहिल्या पेपरमध्ये चालू घडामोडींचे जे प्रश्न आहेत त्यांचं थोडक्यात विश्लेषण आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण इथे डिस्कस करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जर आपण न्याय प्रश्नांचा जर आपण विचार केला तर तुम्हाला दिसेल की आंतरराष्ट्रीय जे काही विषय होते त्यांच्यावरती एक प्रश्न होता प्रादेशिक विषयावरती एक प्रश्न होता दळवळण याच्यावरती एक प्रश्न होता पर्सनल न्यूज किंवा की व्यक्तीविशेष आहे त्याच्यावरती दोन क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतील क्रीडा ह्या कॅटेगरीवरती आपण की दोन क्वेश्चन्स होते पुरस्कार ह्या कॅटेगरीवरती जवळपास तीन क्वेश्चन्स होते असे जवळपास दहा क्वेश्चन्स आपल्याला ह्या पहिल्या पेपरमध्ये बघायला मिळतील अजून थोडंसं आपण डिटेलमध्ये गेलो तर आपल्याला बघायला मिळेल की हे जे क्वेश्चन्स जे एक्झाम आत्ताच होते जे क्वेश्चन्स आपण जर कालावधी ट्रॅक केला कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न नेहमी असतो की कुठून पासूनची करंट अफेअर्सची तयारी करायची किंवा कुठून पासूनच वाचणं गरजेचं आहे तर इथे तेही तुम्हाला इथं आपण सॉर्ट आउट करून दिलेलं आहे की आपण बघू शकतोय की जवळपास मार्च दोन हजार एकवीसच्या करंट अफेअर्समधून एक क्वेश्चन होता जुलै दोन हजार एकवीस एक क्वेश्चन होता जानेवारी दोन हजार बावीसमधून मधून एक क्वेश्चन होता फेब्रुवारी दोन हजार बावीसमधून मधून एक क्वेश्चन होता मार्च दोन हजार बावीसमधून मधून तीन क्वेश्चन होते एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक क्वेश्चन होता मे दोन हजार बावीस मधून एक क्वेश्चन होता आणि आता एक क्वेश्चन असा आहे की जो थोडासा जनरल टाईपचा ज्याचा आपण कालावधी नेमका सांगू शकत नाही त्यामुळं आपण हे थोडक्यात निरीक्षण सांगू शकतोय की प्रश्नांचा जर कालावधी पाहिला तर मार्च दोन हजार एकवीस पासून आपण बघतोय की मे दोन हजार बावीस पर्यंत म्हणजेच अगदी परीक्षेच्या आधी एक महिन्यापर्यंत देखील क्वेश्चन जे आहेत त्या आयोगानं विचारले आहेत पूर्वी आपण अवॉइड करायचं की एक महिन्या आधीचे क्वेश्चन मे बी आयोग विचारणार नाही पण आता आपण बघतोय की अगदी एक महिना अगोदरपर्यंत क्वेश्चन देखील आयोग विचारतोय आणि दहापैकी आठ प्रश्न जे आहेत ते फक्त गेल्या पाच महिन्यातले आहेत म्हणजे फार पाठिंबा आयोग गेलं नाही रिसेंटचे जे काही पाच महिन्यात तुम्ही जर फक्त अभ्यास केला असता तर जवळपास दहापैकी आठ क्वेश्चनची उत्तरं तुमची आरामात सॉल्व्ह झाली असतात आणि बऱ्यापैकी क्वेश्चन जे होते ते ऑनलाईन जर टाईपचे होते म्हणजे जे, जे स्टेटमेंट क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण त्याच्या टाईपचे क्वेश्चन नव्हते आणि मग जर रिसोर्सेसचा विचार केला की ह्या सगळ्या क्वेश्चनच्या आन्सरचा विचार करतोपर्यंत त्यासाठी रिसोर्स कुठला वापरायचा तर साधारणत जी लोकं रोज एक एखादं चांगलं वर्तमानपत्र वाचत आहेत काळजीपूर्वक वाचत आहेत आणि शेवटी त्याची उजळणी करत आहेत त्याच्या नोट्स काढून तर अशा विद्यार्थ्यांचे किमान नऊ प्रश्न जे आहेत दहापैकी ते बरोबर येणं अपेक्षित होतं म्हणजे जवळपास नव्वद टक्के प्रश्न जे आहेत ते बातम्या आणि वर्तमानपत्रातून आले होते त्यामुळे पुन्हा एकदा काय होते की वर्तमानपत्रांचं जे महत्व आहे ते अधोरेखित होते आता आपण पुढे आपण अन्सर्स बघताना हे पण बघणार आहे की नेमका जो प्रश्न कुठल्या न्यूजमधून आला होता ते न्यूजचं कटिंग देखील आपण तुम्हाला प्रोवाईड करतोय जेणेकरून न्यूज पेपर वाचताना तुमचा त्याच्यावरती विश्वास बसणं गरजेचं आहे आणि इतर जे बाजारामध्ये उपलब्ध असलेली पुस्तक आहेत फक्त त्यांच्यावरती ते विसंबून न राहता रोजचे रोज न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र वाचणं त्याची टिपणं तयार करणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला या एक्झाम मधनं कळून जाईल पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न असा होता की खालीपैकी कोणत्या चित्रपटाला दोन हजार एकवीसच्या फिल्मफेअर उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आणि त्याचं जे उत्तर आहे ते थप्पड असं त्याचं उत्तर आहे वनलायनर आपण आता बोलल्याप्रमाणे की क्वेश्चन जे आहे ते लाईनर टाईपचे आहे त्यामुळे फार डिफिकल्ट असे वाटत नव्हते आणि तुम्ही ही सकाळचीच न्यूज बघू शकता आय गेस फिल्मफेअरमध्ये थप्पडची बाजी ठरली टर्लिसर उत्कृष्ट नाही का सो एवढ्या छोट्याशा न्यूजमधनं बघतो आपण की आपल्या मेन्सचा क्वेश्चन जो आहे तो फ्रेम होतोय नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे की दोन हजार वीस एकवीसच्या फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉल पुरस्काराचा मानकरी रॉबर्ट लेवल ऑफ स्की खालीलपैकी कोणत्या संघाचं प्रतिनिधित्व करतो सो उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक दोन बाईन म्युनिक हे त्याचं उत्तर आहे आणि अगेन सकाळचीच ही न्यूज आहे सकाळच्या न्यूजमध्ये बघतो आपण की पोलंडचा आणि बायन म्युनिकचा फुटबॉल रॉबर्ट लेव्ह स्की हा त्याचं नाव टाकले आणि पूर्ण न्यूज त्याने कॅरी केले सो एवढ्या एकदम छोट्या न्यूजमधनं आता आपण बघतो की दोन क्वेश्चन जे आहेत आपले ते दोन्ही क्वेश्चन सकाळमधनं आले त्यामुळे गरजेचं नाही आहे की तुम्ही एखादा स्टँडर्ड न्यूजपेपर घेतला पाहिजे पण त्यातले तर सकाळ महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता हे जे न्यूजपेपर्स आहेत ते थोडेफार चांगल्या न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचले काम करतायत आणि फक्त चांगले न्यूज असणं गरजेचं नाहीये तुम्हाला ते ओळखता आल्या पाहिजेत तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत की ह्या न्यूज आपल्या अभ्यासा दृष्टीने काय की अतिशय टिपिकल टाईपचा प्रश्न हा योगाने काय केलाय की विचारलेला आहे पुढे एक क्वेश्चन ख्यातनाम गायक आणि संगीतकार बप्पी लेहरी यांचं नुकतंच डॉट डॉट या आजारामुळे निधन झालं आणि त्या आजाराचं नाव आपल्याला शोधायचं आहे पुन्हा एकदा बघतोय आपण की ही तुम्हाला मला वाटतं महाराष्ट्र टाइम्स मधून ही न्यूज दिसते की बप्पी लेहरी यांचा ऑबस्ट्रेक्टिव्ह स्लीप ॲपनिया या आजारामुळे काय होतं की त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचं निधन झालं होतं तर इथं तुम्हाला ऑप्शन नंबर तीन जो आहे तो तुमचं इथं करेक्ट उत्तर असेल त्यामुळे परत एकदा बघतोय आपण की एकदम सिम्पल न्यूज पेपरमधन तुम्हाला आन्सर जे आहे ते आन्सर बघायला मिळतं पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे की भारतातील खालीलपैकी कोणत्या कोणता विमानतळ हा नागरी एनक्लेव आहे असा प्रश्न येतो नागरी एनक्लिव्यू म्हणजे एखाद्या लष्करी विमानतळावरील नागरी उद्यानात काही आखून दिली जागा असेल आपण नागरी एनक्लिव्यू म्हणतो आपण खाली ऑप्शन्स तुमच्या अशा होते बोर बोर तर बरोबर उत्तर काय तर आता हा थोडासा इंग्लिश रेफरन्स आहे पण मी म्हणतोय की आपण अवॉइड करू शकतोय म्हणजे बाबा इंग्लिश न्यूजपेपर वाचायला होत नाही तर तुम्ही जर अवॉइड केला तर देखील दहापैकी पैकी एकच प्रश्न चुकतो तुमचा तुम्ही जर रेग्युलरली एखादा मराठी न्यूजपेपर देखील वाचताय तर देखील तुमचे नऊ प्रश्न सॉल्व्ह होत आहेत आणि आपण बघतो की उत्तर जे आहे ते गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याला आपण बघतोय की नुकताच काय झालं की नागरी एन्क्लेव्ह म्हणून घोषित केले नेक्स्ट पुढची पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा दो की दोन हजार बावीसच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आणि हा आज़ जो आहे ज्यावेळेस ऑस्कर देखील होतात तर ऑस्कर नंतर बघतोय आपण की प्रत्येक कुठलाही न्यूजपेपर अगदी तुम्ही सकाळ लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स इतर कुठलेही तुम्ही न्यूजपेपर घेतले लोकलचे न्यूजपेपर जर घेतले तर देखील तुम्हाला ही न्यूज त्यामध्ये बघायला मिळणारच आहे त्यासाठी तुम्हाला कुठलं विशिष्ट पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही तर उत्तर जे आहे ते जेसिका चेस्टन आणि त्याचं उत्तर आहे यांना आपण बघतोय की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्याला मिळाला बघायला मिळतो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालापेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरज चोप्रा यांचे लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार बावीस साठी नामांकन झालं होतं पण प्रत्यक्षात ब्रिटिश टेनिस क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या डॉट डॉट यांना तो पुरस्कार मिळाला आता अगेन कसं आहे की या बाबतीतल्या न्यूज तुम्हाला वारंवार बघा मिळतील कारण का नीरज चोप्रा यांनी नुकतंच भारतासाठी स्वर्णपदक जिंकलं होतं आणि त्यांच्या अनुषंगानं बघतो आपण की ज्या ज्या न्यूज चर्चेमध्ये येतील किंवा ज्या ज्या न्यूज असतील त्या नेहमीच काय येतात की चर्चेमध्ये येतात तर एमा राडू कानू यांना तो पुरस्कार मिळाला होता आणि अगेन एक टिपिकल टाईपचा इम्प्रेशन काय केलं की पॅटर्न फॉलो 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 करताना दिसतोय आपल्याला की नीरज चोप्रा यांचं मग तुम्हाला काही पाठीमागचं जीवन काय विचारलेलं नाहीये किंवा त्यांचा ऑलिम्पिकच्या स्पर्धेविषयी काय विचारलेलं नाहीये पण प्रश्न जो आहे तो नंतरच्या इव्हेंट्सवरती आहे की नंतर त्यांना कुठला अवॉर्ड मिळणार होता पण तो मिळाला नाही या संदर्भातला तो प्रश्न आहे पुढचा जो प्रश्न आहे तो दोन हजार एकवीस साली पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षानं त्यांचे शताब्दी वर्ष साजरे केले तर चीनचा साम्यवादी पक्ष जो आहे त्यांचा त्यांनी शताब्दी वर्ष साजरे केले सकाळला ही अगदी मोठी हेडलाईन होती तुम्ही जर वाचली असेल तर तुम्हाला माहिती असेल की हा मोठी न्यूज आली होती तर त्यांनी हा काय केलं की त्यांचा शताब्दी वर्ष साजरे केले पुढचा जो प्रश्न आहे आठवा प्रश्न तो आहे चव्वेचाळीसाव्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद खालीलपैकी कोणता देश भूषवणार आहे अगेन सकाळ सॉरी लोकसत्ताची न्यूज आहे सकाळ लोकसत्ताची न्यूज होती आणि भारत काय करणार आहे की त्याचं जे यजमानपद आहे ते यजमानपद भूषवणार आहे आपल्याला दिसते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे की महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरती पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या कासवांच्या प्रजातींच्या प्रजनांची नोंद करण्यात आली अगेन तुम्ही बघताय की लोकसत्ताला हे मोठी न्यूज आली होती कव्हर केली होती मी आणि ग्रीन सी टर्टल असं त्याचं काय की करेक्ट उत्तर आहे आणि लोकसत्ताने एकदम मोठा आर्टिकल त्याच्यावरती छापलं होतं दहावा प्रश्न आहे की जनरल मनोज पांडे यांची देशाची एकोणतीसव्या लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली जनरल पांडे हे लष्कराचे नेतृत्व करणारे डॉट डॉट शाखेतील पहिल्या अधिकारी त्या आपण बघतोय की ज्यावेळेस मनोज पांडे यांची अपॉइंटमेंट झाली होती त्यावेळेस प्रत्येक न्यूजपेपरला ही न्यूज होतीच आणि त्यांची शाखा जी आहे ती अभियांत्रिकी शाखा आहे आणि ऑलमोस्ट सगळ्याच न्यूजपेपर तुम्ही बघताय की ही जी न्यूज आहे ती न्यूज आली होती त्यामुळं सांगण्याचा हेतू एकच आहे विश्लेषणाचा हेतू एकच आहे की वन वनलाईनर क्वेश्चन आहेत फार सोपे सो, क्वेश्चन्स आहेत आणि तुम्ही रोजच्या रोज फक्त न्यूजपेपर जरी फॉलो केलेत तरी देखील तुमचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते फॉ तुमचे सॉल्व्ह शकतात रोजच्या रोज न्यूजपेपरमधल्या चांगल्या बातम्या परिषदृष्टीनं महत्वच्या बातम्या तुम्हाला जर मिळवायच्या असतील किंवा समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा आमच्या टेलिग्राम चॅनलचे तुम्हाला रोजच्या रोज जे न्यूजपेपर्स आहेत त्या न्यूजपेपरचे ॲनालिसिस करून त्याच्या ज्या पीडीएफ्स आहेत त्या पीडीएफ्स मिळतील आणि आधी तुम्ही तेवढ्या जरी वाचल्या तर तुमचे याचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होऊ शकतील तर व्हिडिओ आवडल्या असल्याच नक्की लाईक करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो